कोपरगाव नगर परिषदेने जिल्हा नियोजनमधून आधी तांत्रिक मान्यताप्राप्त कामे पूर्ण करावी ही मागणी मागे ठेवून नवीन कामांचा समावेश करू नये यासाठी शुक्रवार दिनांक चोवीस मार्च दोन हजार तेवीस रोजी आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने नगरपालिकेला निवेदन देण्यात आले आहे सदरचे निवेदन उपमुख्याधिकारी ज्ञानेश्वर चाकणे यांनी स्वीकारले आहे कोपरगावचे लोकप्रिय आमदार आदरणीय आशुतोष दादा काळे यांच्या पुढाकाराने आणि यांनी सुचवल्याप्रमाणे महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगोरत्थन महाअभियान योजना असेल नागरी दलित तो योजना असेल साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्ती योजना असेल याच्यामध्ये कोपरगाव शहराशी संबंधित सर्व भागातील अनेक जिवाळ्याच्या कामांना अशी तो दादा त्या ठिकाणी घ्यावं आणि ती कामं पूर्ण करावं असं नगरपालिकेला यापूर्वी सुचवलं त्याच्यामध्ये बघ नाल्याचा पूल असेल आपला गोदावरी पंपापासून ते चर्चपर्यंतचा रस्ता खडकीकडं जो जातो चर्चपर्यंत जातो रस्ता असेल वैशाली स्कूटरपासून आमरधामकडे जाणारा रस्ता असेल आपल्या टिळकनगरच्या मंदिरापासून तहसील कचेरीकडं जाणारा रस्ता असेल तहसील कचेरीपासून शिवाजी महाराजांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याकडे येणारा म्हणजे बँक रोडचा रस्ता असेल खंदक नाल्याचा पूल असेल शंकरनगरचा पूल असेल ब्रिजलाल नगरचा पूल असेल अशी अनेक वेगवेगळ्या भागातली आणि महत्त्वाची अशी कामं अशी तो दादांनी त्या ठिकाणी सुचवली होती परंतु आम्हाला नुकतंच असं निदर्शनास आलं की माझी लोकप्रतिनिधी त्यांची माझे पदाधिकारी व सगळ्यांनी याच्यामध्ये बदल करून नव्याने कामं घ्यायला त्या ठिकाणी लावली जी कामं घेतली कुठली तरी कोपरगावच्या लोकांचीच ती कामं आहे त्याला आमचा विरोध असायचं काही कारण नाही पण ज्या स्वरूपाची कामं आहे त्याच्यातून काही शंका उपस्थित त्या ठिकाणी होतात एकाच भागातील पंधरा कामं पंधराची पंधरा कामं खडी करण्याची आणि पंधराची पंधरा कामं दहा दहा लाखाची मग हे जर बघितलं तर याच्यामध्ये काही कोणाला विशिष्ट व्यक्तीला लाभ पोचवायचा हेतू तर नाही ना आणि मुळामध्ये खंदक नाल्याचा पूल हा महत्त्वाचा विषय कोपरगावला थोडं जरी पा पाऊस जास्त झाला तर शहरामध्ये पुराचं पाणी घुसतं खंदक नाला त्या ठिकाणी पाण्याखाली जातो मग तो पूल करायचं नाही का ब्रिजलाल नगरच्या तिथला पूल तिथल्याही लोकांचे आहे ते करायचं नाही का आणि हे जे रस्ते वैशाली स्कूटर ते अमरधामपर्यंतचा रस्ता तो रस्ता कसा झाला आहे सगळं कोपरगाव बघतं खडकीकडे जाणारा रस्ता कसा झाला आहे सगळं कोपरगाव बघतं मार्केट कमिटी समोरून जातो ही सगळी महत्त्वाची कामं त्या ठिकाणी होणं गरजेचं आहे कुठल्याही विकास कामाला विरोध करायची भूमिका दादा काळे यांनी व त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही कधीही घेतली नाही ने। नेहमी विकासाची भूमिका घेऊन आशुतोष दादा त्या ठिकाणी कोपरगाव शहरामध्ये काम करतात आता हे कामांचे सगळ्यांचे टी एस झालं ही कामं सुचवली आता दुर्दैवाने नगरपालिकेच्या निवडणुका नाहीत मुख्याधिकारी त्या ठिकाणी प्रशासक म्हणून कामकाज बघतात आता त्यांच्यावरही कोणाचा दबाव आहे का त्यांच्यावर मग सत्ताधाऱ्यांचा दबाव आहे का पालकमंत्र्यांचा दबाव आहे का नगरविकास मंत्र्यांचा दबाव आहे का उपमुख्यमंत्र्यांचा दबाव आहे का हेही त्या ठिकाणी संशोधनाचा त्या ठिकाणी भाग आहे पण आमची आपल्या माध्यमातून कोपरगावच्या नागरिकांना विनंती आणि प्रशासनालाही विनंती की विकास कामांमध्ये राजकारण न करता सर्व भागाला न्याय देण्याकरता सर्व ठिकाणची कामं त्या ठिकाणी घेतली जावी ही कामं जर आपण बघितली तर चाळीस लाख तीस लाख पस्तीस लाख पंचावन्न लाख पस्तीस लाख अशी सगळी कामं हे सगळ्या ओपन टेंडर निघणार आहेत ऑनलाईन निघणार निघणारे स्पर्धात्मक निविदा निघणार आहे ते नाकारायचं आणि दहा दहा लाखाची पंधरा कामं त्या ठिकाणी करायची हे काही योग्य नाही याचा सगळ्यात पहिले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमच्या सगळे माजी नगरसेवक पदाधिकाऱ्यांच्या वतीने मी त्या ठिकाणी विरोध करतो निषेध करतो आणि मुख्याधिकाऱ्यांना आम्ही आताच त्यांचे प्रतिनिधी निवेदन दिलेलं आहे वरिष्ठ पातळीवरसुद्धा आम्ही जिल्हाधिकाऱ्यापर्यंत विषयामध्ये आमची बाजू मांडणार आहोत ती कामं घेतली जावी अशी या निमित्ताने प्रशासनाला देखील विनंती करतो आणि थांबतो जय हिंद भारत आज कोपरगाव नगरपालिकेमध्ये आम्ही कोपरगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे कोपरगाव श शार शहरासाठी जे डी पी टी सीच्या अंतर्गत कोपरगाव शहरातील नगरपालिकेला विविध यु याच्यामार्फत ब सुवर्ण जयंती असेल किंवा नागरी दल दलितत्व योजना असेल किंवा अशा योजनेच्या अंतर्गत जे पैसे दिले जातात आता कोपरगाव शहरामध्ये सध्या नगरपालिकेमध्ये नगरसेवक असते म्हणजे बॉडी नसल्यामुळं त्याचे पूर्ण अधिकार शिओ साहेबांना आहे व आमदार आशुतोष दादा काळे यांनी शिओ साहेबांना मागेच पत्र दिले आहे की या कोपरगाव शहरातील जे काही कामं असतील त्याच्यामध्ये प्रामुख्याने खंदकनाल्याचा पूल असेल गांधीनगरमधलं शनी मंदिरापासून तिकडं तो जा माधव उद्यानापर्यंत रस्ता असेल किंवा शंकरनगर तिकडचा तो पूल असेल असे विविध कोपरगाव शहरातील विकास कामांचं पत्र दिलं होतं आणि त्याचं टी एससुद्धा झालं होतं मग आता नगरपालिकेतील त्याच्या पुढच्या कारवाईसाठी प्रशासकीय मांडण्यासाठी ते का पाठवत हो असतानाच विरोधी पक्षाच्या काही नगरसेवकांनी किंवा त्यांच्या नेत्यांनी कोपरगाव शहरातील हे सर्व कामं पण बाजूला ठेवावे आणि जे हे कामं जर झाले तर कोपरगाव शहरामध्ये आमदार असू तो, तो दादाची दूरदृष्टी दिसेल व जे काम दिसेल पण एक एखादा विशिष्ट ठेकेदार डोळ्यासमोर ठेवून कोपरगाव शहरातील जे काही पंधराही कामं खडी करण्याचे डेट सुचवलेले आहे का, का ज्याने ते दहा दहा लाखाचे सुचवलेले आहे का जेणेकरून त्यांच्या मर्जीतल्या ठेकेदाराला ते देण्यात यावे आणि आता हे जर कामं बघितली तर हे सगळे ऑनलाईन टेंडर राहतील अशा पद्धतीचे आमदार साहेबांनी कामं सुचवले आहे हे जो कोपरगाव शहरातील जो विकासाला खेळ घालण्याचा जो प्रयत्न विरोधकांनी केला आहे त्या गोष्टीचा कोपरगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आम्ही विरोध करतो आ... यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वोरपे शहराध्यक्ष सुनीलजी गंगुले नगरसेवक घटनेते विरेन बोरावके रमेश गवळी दिनकर खरे राजेंद्र वागचौरे गौतम सहकारी बँकेचे संचालक सुनील शिलेदार डॉक्टर तुषार गलांडे राहुल देवळालीकर चंद्रशेखर मस्के अशोक आवाटे वाल्मिक लहरे विकास बेंद्रे इम्तियाजभाई अत्तार राजेंद्र आभाळे मनोज नरोडे टाकाजीराव लासुरे डॉक्टर राजेंद्र रोकडे शंकरराव घोडेराव कैलास मंजूळ किशोर डोके शैलेश साबळे महेश उदावंत सागर लकारे चांदबाई पठाण आदी उपस्थित होते